पुढे बातमी नागपूरमध्ये। नागपुरात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडते। या बैठकीला अशोक या ठिकाणी अशोक चव्हाण आणि थोरात बाळासाहेब थोरात हे गैरहजर असल्याचं कळत आहे। तर नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पण या बैठकीला म्हणजे काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे का उपस्थित नाही आहेत याबद्दल आता फार मोठी चर्चा सुरू झाली आहे। या बैठकीला नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत। पण बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण का गैरहजर आहेत हा प्रश्न देखील उपस्थित करत काँग्रेसच्या वर्तुळात मोठी चर्चा केली जाते। काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय किंवा काही हे सारंच काही अलबेल आहे का हा देखील मुद्दा आहे। नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीमध्ये आता पुन्हा एकदा काँग्रेसला आपली पुढली वाटचाल आणि रणनीती ठरवणं फार आवश्यक आहे आणि त्याच विषयाला घेऊन संघटनात्मक पातळीवर नेमकं काय केलं पाहिजे याविषयीची चर्चा या बैठकीत केली जाणार होती। या बैठकीला मुळातच काँग्रेसचे दोन महत्त्वाचे नेते उपस्थित राहत नाही आहेत, ज्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित नाही आहेत, तर नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत। मग ते का उपस्थित नाही आहे याबद्दलची एक मोठी चर्चा जी आहे ती आता सुरू झाली आहे।